गुड मॉर्निंग, दिस इज फिफ्थ लेक्चर ऑफ टॉपिक बायोडायवर्सिटी कंजर्वेशन एंड एनवायरमेंटल इश्यूज। देन टू डू डिस्कस नेक्स्ट आर्टिकल कंजर्वेशन ऑफ बायोडायवर्सिटी। याचा अर्थ काय होईल? आपली जी जैव विविधता आहे त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे। संगोपन म्हणजे पालन पोषण नेमकेपणाने होणं गरजेचं आहे। हा त्या टायटलचा अर्थ या ठिकाणी अपेक्षित आहे, संवर्धन संगोपन या अर्थाने। ऍक्च्युली इट इज इसेन्शियल टू प्रोटेक्ट अवर बायोडायव्हर्सिटी, इट इज इसेन्शियल टू अपलिफ्ट एज वेल एज साइंटिफिक मॅनेजमेंट ऑफ अवर बायोडायव्हर्सिटी टू गेट बेनिफिट और फॉर ह्यूमन वेलफेअर। आपल्या दैनंदिन जीवनातले जे काही व्यवहार असतात, मानवाचे किंवा इतर सजीवांचे जे काही फायदे असतात, यासाठी जैवविविधतेचं जाणीवपूर्वक संरक्षण करणं गरजेचं आहे, काळजीपूर्वक त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, त्याचं वाढ म्हणजे डेव्हलपमेंट ग्रोथ एज वेल एज प्रोटेक्शन हे सर्वार्थानं करून घेणं गरजेचं आहे। कारण त्याचे फायदे इतर प्राण्यांच्या किंवा इतर सजीवाच्या तुलनेत मानवालाच जास्त फायदे आहेत, आणि म्हणून मानवानंच त्याची जास्त काळजी घेतली पाहिजे। कारण मानव निर्मित जास्त हानी होते सभोवतालच्या निसर्गाला किंवा सभोवतालच्या जैवविविधतेला, सर्वात जास्त हानी मानवाकडून होते। आणि वाईज मॅन खऱ्या अर्थानं इतर प्राणी मात्राच्या तुलनेत मानव हा तसा हुशार शहाणा प्राणी आहे, त्याला ते कळतं किंवा समजतं, आणि म्हणून त्यानं जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। जर पर्यावरणाचा ऱ्हास झाला, जर जैवविविधतेचा ऱ्हास झाला, साहजिकच त्याचे ड्रॉबॅक्स, त्याचे जे काही तोटे असतील ते सर्वात जास्त मानवालाच होतील। हेन्स इट इज इसेन्शियल टू प्रोटेक्ट, हेन्स इट इज सायंटिफिकली मॅनेज हाऊ टू प्रोटेक्ट अवर बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंट एज वेल एज नेचर टू गेट बेनिफिट फ्रॉम अवर बायोडायव्हर्सिटी। दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी। याला आपण जैवविविधतेचं संवर्धन किंवा संगोपन असं म्हणतो। ऍक्च्युली देर आर थ्री मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रॅटर्जीज, तीन महत्वाचे स्ट्रॅटर्जीज आहेत। त्या कोणत्या आहेत, त्या कशासाठी आहेत? व्हाय वी पीपल कॉन्झर्व अवर बायोडायव्हर्सिटी, आपण आपली जैवविविधतेचं संगोपन किंवा संवर्धन का केलं पाहिजे, त्याचे ठळक महत्वाचे तीन मुद्दे आहेत, अनेक मुद्दे आहेत। देर आर व्हेरियस पॉइंट्स ऑर टायटल्स, बट मोस्ट इम्पॉर्टंट आर थ्री, वी सी वन बाय वन। फर्स्ट हियर, नॅरोली युटिलिटेरियन रीजन, नॅरोली युटिलिटेरियन रीजन याचा अर्थ काय होतो? अत्यंत छोट्या अर्थानं म्हणजे अत्यंत संकुचित जर आपण अर्थ घेतला, बेसिक काय कारण आहे की आपल्या जैवविविधतेचं किंवा निसर्गाचं संवर्धन करण्याचं, यू नो व्हेरी वेल आवर मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक नीड्स आर फाईव्ह, वी सी वन बाय वन। फर्स्ट अबाउट फूड, देन क्लॉथ, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन, अँड दीज फाईव्ह बेसिक नीड्स
also give us from our nature, our environment, our biodiversity. पाचीच्या पाची मूलभूत गरजा खऱ्या अर्थाने आपल्याला निसर्गाकडून मिळत असतात, सभोवतालच्या वातावरणामधून मिळत असतात, सभोवतालच्या परिस्थितीकीमधून मिळत असतात, किंवा सभोवतालचं जे काय आपलं जैवविविधता आहे त्याच्याकडून खऱ्या अर्थाने पाचीच्या पाची मूलभूत गरजा आपल्या भागत असतात. एक्झाम्पल फूड, हिअर वी गेट एग्ज, मीट, फ्लेश, मिल्क, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, लाईक दीज फूड वी गेट फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट ऑर नेचर ऑर बायोडायव्हर्सिटी. सभोवतालच्या वातावरणामधून जे काय आपण अन्न घेतो ते खरं जैवविविधतेमार्फतच मिळतं, निसर्गाकडूनच आपण मिळवतो. याचा अर्थ आपलं जगणं हे निसर्गावरती अवलंबून आहे हे फार महत्वाचं आहे. As well as then here cloth, you know very well the concept about sericulture. Sericulture हा कन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल. द कॅटरपिलर लार्वा सिक्रीट ए स्टिकी सबस्टन्स रॅप्ड अराउंड इटसेल्फ अँड फॉर्म ए स्टेज कॉल्ड एज ए ककून. And these filaments wrapped with the help of wheels or machines and form a fine silk or thread from which we prepare our cloth. ज्याच्या सहाय्याने आपण कपडे बनवतो, ज्याच्या सहाय्याने आपण धागा बनवतो, ते जे काय रेशमी किडे आहे, they are also from nature. ते नैसर्गिक आहेत, ते निसर्गाकडून आपल्याला मिळालेली देणगी आहे, आपल्या जैवविविधतेचं महत्त्वाचा तो घटक आहे. म्हणजे कापड सुद्धा आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणामधून मिळवतो. शेल्टर, निवारा, निवारा हाऊस ऑर अवर बंगलोज ऑर हट, आपली झोपडी असो, घर असो किंवा बंगला असो, त्याला जे काय साहित्य इन्स्ट्रुमेंट लागतात, अवजार लागतात, दीज ऑल इन्स्ट्रुमेंट वी गेट फ्रॉम अवर नेचर. निसर्गाकडूनच आपण ते उपलब्ध करतो आणि मग आपलं झोपडी असेल, घर असेल, बंगला असेल, जे काय असेल, वी प्रिपेअर फ्रॉम दॅट इन्स्ट्रुमेंट. त्याच साहित्यापासून आपलं घर, झोपडी, बंगला बनवतो. अजून वॉटर, वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट part of our nature, or it is nothing but gift of our nature. Nisargatla kharya arthana naisargik tara chamatkar mhanto. We can't live without water. Apan paanyashivay jagu shakat nahi. Water is our life. Pani hech jeevan ahe. And this water we get from our environment. सभोवतालच्या निसर्गामधूनच आपण पाणी घेतो. एज वेल एज ऑक्सिजन, ऑल्सो वी गेट ऑक्सिजन फ्रॉम अवर नेचर और सराउंडिंग एन्व्हायरमेंट. हवा असो, पाणी असो, फूड असो, शेल्टर, हेल्थ, आरोग्य. हिअर आयुर्वेदिक मेडिसिन, आयुर्वेदिक ब्रँच इज टोटली डिपेंड्स अपॉन प्लांट्स और एन्व्हायरमेंट और फॉरेस्ट. सभोवतालचं जे काय आपलं घनदाट जंगल असतं, ज्या वनस्पती असतात, त्यातल्या औषधी वनस्पती शोधून त्याच्याद्वारे आपण औषधं निर्माण करतो. हेन्स अवर हेल्थ गेट प्रोटेक्टेड. आणि मग आपलं जे काय शरीर आहे किंवा आरोग्य आहे त्याच्यापासून त्याचं संरक्षण केलं जातं. या पद्धतीनं आपणाला आयुर्वेदिक मेडिसिनल प्लांट्स याद्वारे सुद्धा आपल्याला बायोडायव्हर्सिटीद्वारा किंवा निसर्गातूनच मिळत असतं. ॲज वेल ॲज एज्युकेशन, चार भिंतीच्या आत जे शिक्षण आपण जे ॲक्च्युली आत्ता जे शिक्षण करतोय किंवा देवाणघेवाण जी प्रोसेस आहे,
हे जेवढं आपणाला पुस्तकामध्ये जे शिकत नाही त्याच्यापेक्षा निसर्गातलं ज्ञान दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगी पडत. वर्गातलं शिक्षण पुस्तकातलं शिक्षण ते थोडंफार उपयोगी पडत पण त्याच्यापेक्षा जास्त निसर्गाचं बारकाईनं तुम्ही निरीक्षण केलं आणि निसर्गामध्ये जे काही खरं तुम्हाला शिक्षण मिळतं ते शिक्षण जगण्यास लायक बनवतं. इवन दो एज्युकेशन ऑल्सो गेट फ्रॉम अवर नेचर और बायोडायव्हर्सिटी. दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगी पडणारं शिक्षण सुद्धा आपण निसर्गाकडून निरीक्षणानं मिळवत असतो, बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेतून मिळवत असतो. ह्या फार महत्वाचे बेसिक मुद्दे अँड ऑल दीज बेसिक कन्सेप्ट वी गेट फ्रॉम हिअर फ्रॉम दिस पॉइंट नॅरोली युटिलिटेरियन रिझन्स. अत्यंत कोत्या मनानं जरी विचार केला, संकुचित भावनेनं जरी विचार केला तरी हे बेसिक मुद्दे की जे आपण निसर्गाकडून मिळवतो किंवा सभोवतालच्या आपल्या जैवविविधतेतून मिळवतो हे महत्वाचे होणारे फायदे आहेत. देन सेकंड पॉइंट, ब्रॉडली युटिलिटेरियन रिझन. अत्यंत ब्रॉडली विचार केला तर असं कोणतं कारण आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ऑक्सिजन. वी गेट ऑक्सिजन फ्रीली फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. फुकट मिळतं त्याची आपल्याला किंमत नसते. ते जर ऑक्सिजनला जर चार्ज द्यायचं असतं, जसं की आपण मोबाईलला चार्जिंग करतो त्याचबरोबर त्याला रिचार्ज मारतो, तेव्हाच आपणाला त्या मोबाईलचा उपयोग करता येतो, इंटरनेट वापरता येतो. म्हणजे रिचार्ज मारावा लागतो, बॅलन्स मारावा लागतो. सेम जर तसं असतं निसर्गाला जर आपण रिचार्ज करायचं किंवा निसर्गाला त्याचा टॅक्स द्यायचा, त्याचे त्याला बॅलन्स मारायचा आणि मग ऑक्सिजन मिळणार असं असतं तर आपणाला ऑक्सिजनची किंमत कळली असते. वी टेक हिअर प्रॉपर एक्झाम्पल, फिल्म हिअर एनी वन पेशंट व्हेन इंट्रोड्यूस ऑर एंटर इन बिग हॉस्पिटल ऍट आयसीयू डिपार्टमेंट. जेव्हा आपल्यातला एखादा कोणताही पेशंट रुग्ण मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती होतो आणि जेव्हा त्याला आयसीयू डिपार्टमेंटमध्ये किंवा आयसीयूच्या खोलीमध्ये त्याला त्या ठिकाणी ॲडमिट केलं जातं तेव्हा ऑक्सिजनचा मास्क लावला जातो. अँड देन वी पे लॉट ऑफ ऑर मच मोर मनी. त्याला आपण खूप पैसे मोजतो. म्हणजे ऑक्सिजनचा सिलेंडर फक्त लावलेला असतो की जो आपण फुकट घेतो. दैनंदिन जीवनात व्यवहारात किती आपण ऑक्सिजन घेत असतो तो फुकट घेत असतो. तोच आयसीयू मध्ये आपण भरती झाल्यानंतर तो ऑक्सिजन मिळवण्यासाठी खूप पैसे मोजतो. म्हणजे याची जाणीव, त्याचं जाण आणि भान प्रत्येक विद्यार्थ्याला असायला हवं, प्रत्येक सजीवाला असायला हवं आणि प्रत्येक नागरिकाला असायला हवं. हा ऑक्सिजन आपण कुठून मिळवतो, फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट और बायोडायव्हर्सिटी. सभोवतालचे जे वातावरण आहे, सभोवतालचा जो निसर्ग आहे किंवा जी जैवविविधता आहे त्याचाच ऑक्सिजन हा घटक आहे आणि तो ऑक्सिजन आपण इझिली फ्री मिळवतो याचं कुठंतरी आपल्याला संवेदना असायला हव्या. हे फार महत्वाचं आहे. ऍज वेल एज वॉटर. हिअर वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर नेचर. निसर्गाकडून आपण पाणी घेतो, पाणी अमर्याद घेतो, जास्तीत जास्त घेतो, त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. पाणी सुद्धा निसर्गाकडून आपल्याला फ्री मिळतं, फुकट मिळतं, त्याचीही आपल्याला किंमत नसते. अलीकडे आपण पाणी विकत घेतोय, हळूहळू आता पाण्याची किंमत कळू लागलेली आहे. या पद्धतीनं वी गेट वॉटर ऍज वेल ऍज ऑक्सिजन फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट और बायोडायव्हर्सिटी.
हे खरं तर जैवविविधतेकडून किंवा निसर्गाकडून वॉटर ऑक्सिजन आपण मिळवतोय. हा ब्रॉडली जर विचार केला की तुम्हाला लक्षात येईल की निसर्ग किती महत्वाचा आहे. हा ऑक्सिजन जो आपण घेतो इट ऑल्सो प्युरिफाय विथ द हेल्प ऑफ फॉरेस्ट ऑर प्लांट. नुसता ऑक्सिजन जो मिळतो तो कॉमन ऑक्सिजन नसतो, तर तो प्युरिफाय केलेला असतो, शुद्ध असतो. वनस्पती तो ऑक्सिजन शुद्ध करतात आणि तो शुद्ध ऑक्सिजन आपल्याला मिळतो इतका निसर्ग काळजी घेत असतो. निसर्गातलं जे आपल्याला पाणी मिळतं ते सुद्धा अत्यंत शुद्ध असतं. याचाही आपण विचार करायला हवा. या पद्धतीनं खरं जर ब्रॉडली आपण विचार करू लागलो इथं युटिलिटेरियन म्हणजे उपयुक्तता, फायदा म्हणजे कमीत कमी हे फायदे आणि हा जास्तीत जास्त फायदा, हा दुसरा कन्सेप्ट होता. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. द नेक्स्ट इथिकल रिझन्स. इथिकल म्हणजे नैतिक दृष्ट्या, नैतिक कारण. नैतिक काय कारण असेल? हिअर ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव अ बेसिक राईट टू सर्व्हाइव्ह एज वेल एज लिव्ह ऑन अवर अर्थ. पृथ्वी तलावरती जन्म घेतलेल्या प्रत्येक सजीवाचा नैसर्गिक मूलभूत अधिकार आहे की त्यानं सुद्धा जगावं, त्याचा सुद्धा पृथ्वीवरती तेवढाच हक्क आहे. इक्वल राईट टू ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक वी पीपल. आपण जसं म्हणतो माणूस म्हणून की माझा मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे, मला जगण्याचा अधिकार आहे, मला माझे मागण्या पूर्ण करा वगैरे वगैरे आपण असं म्हणत असतो. सेम तसंच आयदर इट मे बी मायक्रोस्कोपिक, मॅक्रोस्कोपिक, स्मॉल, लार्ज, प्लांट, ॲनिमल, कुणी असो, ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव ए इक्वल राईट टू सर्व्हाइव ऑन अवर अर्थ. कारण पृथ्वी फक्त तुमची माझी एकट्याची नाही, सर्व वनस्पतींची पृथ्वी आहे, सर्व प्राणी मात्रांची पृथ्वी आहे. जे 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 सजीव आहेत किंवा निर्जीव आहेत सर्वांची मिळून पृथ्वी होते. प्रत्येकाचा इक्वल राईट आहे, अधिकार आहे. हे नैतिक मूल्य प्रत्येकानं जोपासलं पाहिजे. आपण मानवानी त्याच्यावरती अतिक्रमण करता कामा नये. ज्याचा त्याला नैसर्गिक अधिकार दिला पाहिजे त्याचा त्याचा जो नैसर्गिक अधिवास असतो, राहण्याची जागा, ती डिस्टर्ब करता कामा नये आणि त्यांना उघड्यावरती आणता कामा नये याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. नैतिक मूल्य फार महत्वाचे आहे, इथिक्स फार महत्वाचे आहेत. या अँगलनं जर विचार केला तर हे जैवविविधताचं संगोपन का करायचं, संवर्धन का करायचं, ही तीन प्रमुख कारणं जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. द नेक्स्ट टाइप्स ऑफ कॉन्झर्वेशन. देर आर सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्झर्वेशन. अनेक प्रकार आपण बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन करू शकतो, बट देर आर टू मोस्ट इम्पॉर्टंट टाइप्स. पण प्रमुख दोन महत्वाचे प्रकार आहेत, वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट इन सीटू कॉन्झर्वेशन. इन सीटू कॉन्झर्वेशन, इन सीटू कॉन्झर्वेशन मीन्स ईच अँड एव्हरी लिव्हिंग बीइंग्स हॅव इट्स ओन नॅचरल हॅबिटॅट. प्रत्येक सजीवाचा त्याचा त्याचा नैसर्गिक राहण्याची जागा असते, राहण्याचा अधिवास असतो. एक्झाम्पल हॉनीबी, दे प्रिपेअर देअर हयू ऑर कोंब ऑन प्लांट ऑर ट्री. झाडावरती मधमाशा त्यांचं त्यांचं पोळं तयार करतात. देन बर्ड्स प्रिपेअर देअर नेस्ट ऑन ट्री. पक्षी झाडावरतीच त्यांचं घरटं बांधतात. हिअर स्नेक्स आर बरोइंग ॲनिमल,
दे मेक बरोज टू ओवर लँड, जमिनीला ते छिद्र बनवून त्यामध्ये राहतात. फिशेस आर ऑल्सो लिव्ह इन वॉटर, मासे पाण्यात राहतात. सेम लाईक दिस, या पद्धतीनं प्रत्येक प्राणी मात्राचा, प्रत्येक सजीवाचा त्याची त्याची राहण्याची जागा ही निश्चित असते. तो तिथं सुरक्षित राहत असतो, त्याचा त्याचा कायमचा नैसर्गिक अधिवास असतो. देन हियर लायन, टायगर, एलिफंट, दीज बिग मॅमल्स आर लिव इन थिक फॉरेस्ट. जी घनदाट जंगल आहेत, त्या घनदाट जंगलामध्ये हे मोठे प्राणी, सस्तन प्राणी तिथं तिथं नैसर्गिक दृष्ट्या ते आपलं जीवन जगत असतात. ती त्याची कायमची राहण्याची जागा आहे. वी नेव्हर डिस्टर्ब टू दॅट हॅबिटॅट. जे प्राणी किंवा जो सजीव जिथं राहतो त्याची जागा आपण कधीच डिस्टर्ब करता कामा नये. वी नॅचरली प्रोटेक्ट दीज हॅबिटॅट्स. आपण जाणीवपूर्वक जे जे प्राणी जिथं जिथं राहतात त्यांची जागा डिस्टर्ब करता कामा नये. वी गिव नॅचरली प्रोटेक्शन टू दॅट नॅचरल हॅबिटॅट. त्या त्या सजीवांचे जे नैसर्गिक अधिवास आहेत ते जाणीवपूर्वक आपण डिस्टर्ब न करता जसेच्या तसे ठेवले पाहिजेत. प्रोहिबिटेड एरिया. प्रोहिबिटेड एरिया म्हणजे आपण अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. प्रत्येक सजीव आपापल्या नैसर्गिक जागेत अगदी नैसर्गिक जीवन जगेल. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए इन सिटू कॉन्झर्वेशन. त्याला काय म्हटलं जातं? इन सिटू कॉन्झर्वेशन. देर आर so many examples, but in your textbook there is a one good example, Kanha forest as reserve for tiger. Tiger vaghancha sathi itha Kanha forest he reserve kelela aahe. To prohibited area aahe. Tya janglamadhe aplya sarkya manushyanna mhanje manasanna janyachi bandhe. प्रोहिबिटेड एरिया. ते जे काय थिक फॉरेस्ट आहे, जंगल आहे, त्याच्यामध्ये माणसांना जाण्याची बंदी आहे. कारण माणूसच जास्त डिस्टर्ब करतो, त्यामुळं त्या एरियामध्ये ते थिक फॉरेस्ट आहे, जंगल आहे, नैसर्गिक आहे. आणि नैसर्गिक मग ती त्या ठिकाणी असणारे टायगर तिथं आपलं जीवन अत्यंत आनंदी जीवन त्यांचं नैसर्गिक जीवन जगत असतात. हे आपण जाणीवपूर्वक केलं पाहिजे. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए इन सिटू कॉन्झर्वेशन. अशा पद्धतीची अनेक उदाहरणं आहेत की नैसर्गिक जी जागा आहे, नैसर्गिक जे अधिवास आहे, तिथं आपण लोकांनी अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. प्रत्येक सजीव आपापल्या नैसर्गिक अधिवासामध्ये आनंदाने जीवन जगेल या पद्धतीनं आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचा फायदा त्यालाही होतो, त्याचा फायदा आपल्यालाही खूप होतो. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. द नेक्स्ट इयर एक्स सिटू कॉन्झर्वेशन मीन्स आत्ताचा जो आपण इन सिटू कॉन्झर्वेशन पाहिला त्यासारखाच आहे, पण थोडासा वेगळा असेल. यु नो व्हेरी वेल टुडे हिअर सो मेनी व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम ऑर ॲनिमल्स आर बिकम्स इन डेंजर ऑर इन डेंजर्ड स्पेसिस. म्हणजे असे काय प्राणी आहेत, असे काय सजीव आहेत की त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी 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 होत चाललेली आहे. म्हणजे भविष्यात ते प्राणी जिवंत असतील का नसतील याची शंका वाटू लागलेली आहे. संख्येनं कमी कमी होऊ घातलेले आहेत ते प्राणी. मग त्यांची संख्या टिकवायची असेल तर आपण जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. मग जाणीवपूर्वक काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर वी
आर्टिफिशियल फॉरेस्ट, आर्टिफिशियल गार्डन, सेम लाइक नैचुरल प्लेस और हैबिटेट। त्या त्या प्राण्याची नैसर्गिक जो अधिवास असतो सेम तशा पद्धतीने आर्टिफिशियली मॅनमेड आपण तशा पद्धतीचं ती जागा बनवायची, चारी बाजूने संरक्षक भिंत टाकायची आणि त्या ठिकाणी त्यांना योग्य वेळेला पाणी देणं, योग्य वेळेला त्यांना त्यांचं औषधोपचार करणं, योग्य वेळेला त्यांना खाद्य टाकणं आणि आपण त्यांची काळजी घेणं, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए एक्स सिटू कॉन्झर्वेशन। एक्झाम्पल दिलं की लक्षात येईल, बॉटनिकल गार्डन और झूलॉजिकल पार्क। आपण नॅशनल किंवा इंटरनॅशनल पार्क्सना भेटी देतो, बॉटनिकल गार्डन्सना भेटी देतो, त्या ठिकाणी तुम्ही टायगर, लायन, एलिफंट यासारखे प्राणी तुम्ही पाहता। पूर्णपणे मेश जाळी असते, जाळीच्या अलीकडे तुम्ही असता, प्राणी जवळून पाहता, पण मध्ये मेश वॉल कॉन्क्रीट सिमेंटची भिंत असते, त्याच्यावरती जाळी असते आणि त्याच्या पलीकडे तो प्राणी असतो। म्हणजे आपण इजीली त्याला पाहू शकतो, पण तो प्राण्याला आपल्याकडून कोणतीही इजा होत नाही, डिस्टर्ब होत नाही आणि आतमध्ये त्या ॲनिमल्सला वॉटर पाण्याचा सोर्स असतो, हवा ऑक्सिजन तर मिळत असते, नैसर्गिक 4-2/8 झाडे असतात, मुद्दाम जाणीवपूर्वक तिथं उंचवटा खड्डे वगैरे केले जातात नैसर्गिक त्याला वाटावं आणि त्या प्राण्याला आपण निसर्गातच आहोत अशी जाणीव होते, फील होतो आणि तो त्या ठिकाणी आनंदी राहतो आणि आपण त्याला अन्न पुरवायचं, आपण त्याचं संरक्षण करायचं, आपण त्याला पाणी द्यायचं आणि अधूनमधून आवश्यकता वाटली तर औषधोपचार करायचा, टेक केअर अबाउट हिअर हेल्थ, त्याच्या आरोग्याची काळजी घ्यायची। या पद्धतीनं पालन पोषण संगोपन किंवा संवर्धन केलं जातं आपल्याकडून आर्टिफिशियली, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए एक्स सी टू कॉन्झर्वेशन। या पद्धतीनं आपण काळजी घेणं गरजेचं आहे, कारण सर्वात जास्त जैवविविधतेच्या संगोपनाचा फायदा हा आपल्याला आहे, हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे। आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस कन्सेप्ट। ओके।